मनीवल्यूशन हा पॉइंट आपला चालू होता. ओके, आणि त्याच्यामध्ये आता आपण वन बाय वन जे असतील ते आपण आता बघतो. ड्रायोपिथेकस जो आहे, ड्रायोपिथेकस हा ॲप लाईक स्ट्रक्चर असेल. ॲप लाईक स्ट्रक्चर म्हणजे माकडासारखे दिसत. ओके, लाईक अ मंकी. ओके, मंकीचं थोडंसं ॲडव्हान्स फॉर्म असेल. आणि याचे जर फॉसिल्स आपण बघितले, म्हणजे फॉसिल्सचे रेकॉर्ड कुठे असेल, व्हिक्टोरिया ऑफ आफ्रिका, हिरातलानिया, हिमाचल प्रदेश. ओके, पिरियड कोणता असेल, त्यांच्या मायोसिन इपोक 20 ते 25 वर्ष मिलियन इयर अगोपासून हे बघूया. पोश्चर जे होतं यांचे सेमी इरेक्ट होते. ओके, म्हणजेच काय, ते ना असे सरळ रेषेत नव्हते बघाय, तसं सेमी इरेक्ट म्हणजे काय, इन्क्लाइन झाली त्यांची बॉडी इथे. ओके, आणि इरेक्ट म्हणजे काय, असे सरळ असते. ओके, सरळ रेषा जसं आपण आता उभे राहतो, दॅट इज कॉल्ड एज इरेक्ट. ओके, क्रॅनियल कॅपॅसिटी जी असेल त्यांची 850 to 2000, आणि ॲव्हरेज जर बघितली आपण तर 1000 cc. सी सी म्हणजे काय, क्रॅनियल कॅपॅसिटी. क्रॅनियल कॅपॅसिटी. ओके, तर आणि स्पेशल कॅरेक्टर काय असेल, क्लोजली सिमिलर टू चिंपांजीसारखे ते दिसायचे. बरोबर, तर एवढे यांचे ड्रायोपिथेकसचे कॅरेक्टर असतील. आता याला कोणत्या इपोकमध्ये दिसतात त्याच्यावरती क्वेश्चन विचारतात, आणि फॉसिल्स कुठे सापडतात ते विचारतात. क्रॅनियल कॅपॅसिटीवरती सुद्धा बऱ्याच वेळेस क्वेश्चन हे विचारतात. ओके, आता नेक्स्ट जो असेल सेकंड टाईप आपण बघू, ड्रायोपिथेकस नंतर दे आर कन्व्हर्टेड इन टू द रामापिथेकस. तर रामापिथेकस आणि ड्रायोपिथेकसमध्ये फरक बघा, हे काय सेमी इरेक्ट आहे आणि हे इरेक्ट आहे. ओके, आता हे कसे होते, इट इज लुक लाईक अ मॅन, माणसासारखे ते दिसायला लागले. फॉसिल्स कुठे सापडले यांचे, शिवालिक हिल्स इन इंडिया अँड इव्हन इन केनिया. ओके, आणि यांचा जो पिरियड असेल हे मिओसिन अँड अर्ली प्लायोसिन इपोक, म्हणजेच काय 14 to 12 million years ॲगो. ओके, असे हे दोन म्हणजेच काय, प्लायोसिनच्या सुरुवातीला आणि मायोसिनच्या एंडला हे सापडले. ओके, पोश्चर कसं असेल यांचं, इरेक्ट पोश्चर असेल, इरेक्ट पोश्चर असेल. क्रॅनियल कॅपॅसिटी जी असेल ही 500 to 600 cc असेल. आणि स्पेशल कॅरेक्टर्समध्ये रिड्यूस अँड व्हर्टिकल इम्प्लांटेड इन्सर्शन अँड कॅनाइन्स. ओके, इकडे जर आपण इथे बघा, यांचे जे हे समोरचे जे टीथ होते हे काय झाले, हे रिड्यूस झाले, त्याच्यामुळे यांचे जे स्ट्रक्चर होतं, हे जे तोंडाचं स्ट्रक्चर होतं हे कसं आहे, कमी होत गेलं. आता इकडे बघा यांचे कसे लांबळे दिसतात, बरोबर, इथे बघा लांबळे काय दिसतात, की यांचे इन्सेसर आणि कॅनाइन हे काय होते, हे मोठे होते, त्यामुळे त्यांची ही जी बाजू होती कशी थोडी मोठी दिसायची. ओके, इथे जर आपण बघितलं तर हे थोडे काय रिड्यूस झालेले आहेत. ओके, ड्यू टू द साईज, त्यांची जी कॅनाइनची साईज होती ही कमी झाली त्याच्यामुळे. ओके, तर असा हा पॉईंट्स आपण इथे बघू शकतो. हा कसा आहे, हा सेकंड नंबर, पहिला आपण बघला ड्रायोपिथेकस, त्याच्यानंतर रामापिथेकस, थोडे चेंजेस झाले. ओके, नेक्स्ट असेल ॲस्ट्रॅलोपिथेकस. ॲस्ट्रॅलोपिथेकस असतील. ओके, ॲस्ट्रॅलोपिथेकसमध्ये आपण जर बघितलं, हा क्वेश्चन याला स्टार केला आहे. ओके, तर याच्यावरती बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारतात, इट इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲप अँड मॅन. इट इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲप अँड मॅन, हा बऱ्याच वेळेस विचारला जाणारा क्वेश्चन. ओके, दॅट इज द ॲस्ट्रॅलोपिथेकस. काय कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲप अँड मॅन, दॅट इज द ॲस्ट्रॅलोपिथेकस. फॉसिल्स कुठे सापडतील त्यांचे बघा, फॉसिल्स रेकॉर्ड टंग इन साऊथ आफ्रिका, इथोपिया अँड टांझानियामध्ये हे सापडले. यांचा जो पिरियड होता हा लेट प्लायोसिन अँड अर्ली प्लायोस्टोसिन असा हा इपोक, म्हणजेच काय 4 to 1.8 million years ॲगो. स्केलेटल फीचर्स आपण जर बघितले, नॉट टॉलर दॅन 4 feet, यांची हाईट 4 फुटापेक्षा जास्त असेल. जॉर्ज लार्जर बघा, इथे जॉर्ज जे आहेत त्यांचे हे मोठे दिसत आहेत. प्रोग्नॅस्टस फेस म्हणजे पुढे पुढे केलेला, प्रोग्नॅस्टस म्हणजे काय पुढे, असं बघा हे पुढे काय दिसते आपलं, हे पुढे दिसते तो आपल्या कसं हे गोलाकार तोंड असतं. ओके, तर असं पुढे गेलेलं नसतं. ओके, चीन ॲब्सेंट, बरोबर, चीन तर होतीच नाही यांच्यामध्ये. जर आपण बघितली तर चीन यांच्यामध्ये होती नाही. ओके, चीन इज ॲब्सेंट. लंबर कर्वेचर प्रेझेंट, लंबर कर्वेचर जो होता हा कर्वेचर यांच्यामध्ये प्रेझेंट होता. ओके, दॅट इज अ लंबर कर्वेचर. अपराईट पोश्चर कसं होतं यांचे, अपराईट म्हणजे काय, जे सरळ रेषेमध्ये उभे राहायला लागले. बायपेडल लोकोमोशन हे सुरू झालं, फोर लिम्स फ्री झाल्यामुळे. क्रॅनियल कॅपॅसिटी जी होती यांची, क्रॅनियल कॅपॅसिटी ही, क्रॅनियल कॅपॅसिटी बघितली तर 450 to 500 cc, 600 cc पर्यंत त्यांची ही होती. ओके, स्पेशल कॅरेक्टर मॅन विथ एप ब्रेन. ओके, मॅन होता पण त्यांची ब्रेनची डेव्हलपमेंट ही अजून
परिपूर्ण झालेली नव्हती. म्हणजे ब्रेन जो होता त्यांचा हा ॲपसारखाच होता. याच्यावरचे जो क्वेश्चन विचारला जातो ॲपरन्स कनेक्टिंग लिंकवरती कनेक्टिंग लिंकवरती आणि साऊथ आफ्रिकामध्ये हे सापडले. ओके, लेट प्लिओसीन अँड अर्ली प्लिओस्टोसीन एपोक्समध्ये सापडले. ओके, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण बघू शकतो. ओके, नेक्स्ट जो आहे दॅट इज होमो हॅबिलिस. ओके, नेक्स्ट फोर्थ वन जो होता तो होमो हॅबिलिस नावाचा जो होता हा होता. ओके, हँडी मॅन लाईक म्हणजेच काय, याच्यामध्ये हातामध्ये काहीतरी राहायचं नेहमी. ओके, हँडी म्हणजे त्या हाताचा वापर करायला लागतो. यांचे जे फॉसिल्स होते हे ओडिओ बोर्ड्स ट्रान्झानिया इन आफ्रिकामध्ये सापडले. ओके, पिरियड जो होता यांचा लेट प्लिओसीन एअर अर्ली प्लिओस्टोसीन इपोक्समध्ये 4 to 4.1 मिलियनमध्ये हे सापडले. ओके, स्पेशल फीचर्स काय होते यांचे, लोअर ज्या होतं लाईटली बिल्ड होते, डेंटिशियन्स मोर लाईक अ मॉडर्न मॅन, स्मॉलर त्यांचे मोलर्स होते. ओके, डेंटिशियन्स मॉडर्न मॅनसारखे त्यांचे दिसायचे. पोश्चर जे होतं ते इरेक्ट पोश्चर होतं. पॅनल कॅपॅसिटी जी होती 650 to 800 cc होती. प्रोबॅब्ली डीड नॉट ईट मीट, हे काय करायचे, मीठ खायचे नाही. ओके, नॉन व्हेज ते नसंच खायचे. मेल टूल्स फ्रॉम द स्टोन्स, निक नेम हँडीमॅन. ओके, हँडीमॅन यांचा निक नेम आहे, विचारला जाऊ शकतो क्वेश्चन्स. ओके, हे काय करायचे बघा, दगडांपासून ते काय करायला लागले, टूल्स तयार करायला लागले. ओके, वेगवेगळे हे टूल्स तयार करायला लागले दगडांपासून, दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड हँडीमॅन. ओके, तर हा एक हँडीमॅनवरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, दॅट इज द होमो हॅबिलिस. ओके, नेक्स्ट वन दॅट इज होमो इरेक्टस. ओके, होमो इरेक्टस आता हे सुद्धा ॲपमॅन आहे. ओके, हे सुद्धा ॲपमॅन फॉसिल जे होते हे जावा अँड पिकिंग्समध्ये आणि पिरियडमध्ये त्यांचा पिरियड ऑफ लिओस्टीस इपोक 1.5 मिलियन इयर आहे. स्केलेटर फीचर जर बघितलं तर ॲव्हरेज अँड हाईट 5 feet. प्रोग्नॅथस फेस होता बघा, प्रोग्नॅथस फेस म्हणजे बाहेर आलेला असतो. ओके, बाहेर आलेला फेस जे असतो ते जरा प्रोग्नॅथस. मॅसिव जॉज, मोठे मॅसिव म्हणजे काय, लार्ज. मॅसिव जो असायचं, ह्यूज टीथ असायचे, ह्यूज ट्यूथ असायचे. चीन ॲबसेंट, बोनी आयब्रो रिजेस प्रेझेंट. ओके, इथे बघा मोठे असे आयब्रो दिसत आहे त्यांचे. ओके, आयब्रो म्हणजे डोक्या डोळ्यांवरच्या जे असतात बोनी असतात मोठे. पोश्चर यांचे इरेक्टस होतं आणि यांची क्रॅनियल कॅपॅसिटी जी होती ही 900 प्रोबॅब्ली ईट मीट. बघा हे काय, तिथे यांनी शिकार जे असेल ही हंटिंगचे कामसुद्धा करायचं. हे ओमनिहोरस, माईट यूज फायर. ओके, फायरचा वापर करायला लागला. ओके, फर्स्ट टाईम. आणि ओमनिहोरस म्हणजेच काय, मिक्स फूड खायचे. मिक्स फूड म्हणजे काय, व्हेज अँड नॉन व्हेज दोघेही ते खायचे. जास्त त्यांना आपण काय म्हणायचो, ओमनिहोरस म्हणतो. म्हणजे ते काय आहे, याच्यामध्ये व्हेजिटेबल्स वगैरे खायला लागले आणि इथे मीठ खायला लागले, दॅट इज द ओमनिहोरस. ओके, याच्यावरती जो क्वेश्चन विचारला जातो हा जनरली फायर वापरणारे आणि त्यांचे फॉसिल्सचा विचारला जातो, दॅट इज जावा अँड पिकिंग्स. ओके, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पॉईंट दॅट इज नी एंडरथलमॅन. नेक्स्ट पॉईंट दॅट इज नी एंडरथलमॅन. ओके, ॲडव्हान्स प्री हिस्टोरिक मॅन्स म्हणजे हा काय आहे, ॲडव्हान्स झाला प्री हिस्टोरिक. आता हळूहळू आपण टुवर्ड्स मॉडर्न मॅनकडे येतो. ओके, तर यांचे जे फॉसिल्स असतील हे कुठे सापडले, दॅट इज द निएंडरथल व्हॅली इन जर्मनी. ओके, म्हणून त्यांचं नाव काय, निएंडरथल मॅन. ओके, क्वेश्चन विचारला जातो. ओके, एम सी क्यूसाठी पिरियड बघा, लेट प्लिओस्टोसीन इपोक दॅट इज 1,00,000 to 40,000 years ago. म्हणजेच काय, टाईम पिरियड कमी कमी होत जातो आहे. स्केलेटल फीचर जर बघितलं, हेवी बिल्ड ऑफ शॉर्ट प्रॉमिनेंट ब्रोज ब्रो रिजेस लो फोरहेड. ओके, बिल्ड त्यांची आता बघा, त्यांचे शरीर एसटी सुधारायला लागली, प्रॉमिनेंट असे ब्रो दिसायला लागले. ओके, ब्रो म्हणजे काय, डोक्यात होते ते, त्यांचा फोरहेड जो होता हा लोअर होता. ओके, डीप जॉ, जॉ जे होते त्यांचे मध्ये गेलेले होते, डीप जॉ होते. चीन ॲब्सोल्युटली आउटवर्डली कर्व्ड थाय बोन्स. ओके, हे जे बोन होते थाय बोन हे बाहेर आलेले दिसतात बघा, इथे हे कर्व झालेले आहेत. ओके, थाय बोन हे काय झाले, कर्व झालेले आहेत. ओके, पोश्चर इरेक्ट असेल. क्रॅनियल कॅपॅसिटी बघा खूप वाढली इथे, 1400 किंवा 1400 ज्याला आपण म्हणतो. ओके, यूज हाईड अँड ब्रीड देअर डेट्स म्हणजेच काय, डेट जे असतील त्यांना ते लपवू लागले आणि दफन करू लागले. कन्स्ट्रक्टेड फ्रिल टूल्स. ओके,
म्हणजेच वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या प्रकारचे ते टूल्स तयार करायला सुद्धा लागलेलं कन्स्ट्रक्टिव्हचे वेगळ्या प्रकारचे टूल्स ते वापरायला लागले. याच्यामध्ये हा कोसिन्स रेकॉर्ड विचारला जातो आणि सी सी विचारली जाते. ओके, तर इथे बऱ्याचशा गोष्टी आहेत की आणि हे पण विचारलं जाऊ शकतं की फर्स्ट टाईम ब्रुडी कोण केले डेड हे कर नियंत्रण करणे किंवा फ्लिंट टूल्स तयार करण्याचं काम परत पण करायचं तर ते नियंत्रण करायचं. ओके, त्यानंतर होमोसॅपियन ज्याला आपण म्हणतो मॉडर्न मॅन, तर हा मॉडर्न मॅनचा असेल. ओके, मॉडर्न मॅन जो असेल हा मॉडर्न मॅनला आपण म्हणतो होमोसॅपियन. ओके, त्यांचे फॉसिल जे असतील हे आपल्याला आफ्रिकामध्ये सापडले आणि हे 15,000 to 40,000 years ॲगोमध्ये आपल्याला आयडेंटिफाय झाले. स्केलेटल फीचर जर आपण बघितले तर शॉर्ट बेस अँड हाय ब्रेन केस. ओके, म्हणजेच काय, त्याचा छोटा बेस होता आणि ब्रेन जो होता हा मोठा होता. रिडक्शन इन नेक प्रोजेक्टिंग बोन्स ओके नोज बोन्स फोरहेड टॉल्स ब्रोज रिड्यूस. पोश्चर्स कसे होते त्यांचे, इरेक्ट पोश्चर होतात. ओके, इरेक्ट असे पोश्चर्स होते. क्रॅनियल कॅपॅसिटी ही 1450 cc. स्पेशल फीचर्समध्ये डेव्हलपमेंट ऑफ डिस्टिंग रेसेस, डेव्हलपमेंट ऑफ केव आर्स अँड अबाउट 118,000 years मध्ये आपण हे बघू शकतो. आता इथे काय केव आर्समध्ये आपण याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, रेसेस डेव्हलपमेंट, क्रॅनियल कॅपॅसिटी, ज्यानंतर याच्यामध्ये कुठे सापडतात मॉडर्न मॅन ते सुद्धा याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किंवा मॉडर्न मॅनचे नाव काय काय, दॅट इज होमो सॅपियन, असे वेगवेगळ्या प्रकारचे हे नावं विचारले जातात. असे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन आपण छोटे छोटे क्वेश्चन्स याच्यावरती तयार करू शकतो. ओके, नेक्स्ट पॉईंट जर बघितलं आपण तर हे ह्युमन इव्होल्युशनचे पॉईंट्स आपण इथे संपवलेले आहेत मॉडर्न मॅनच्या. ओके, आता नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये बघा. Recently, a fossil park has been established in Gadchiroli district of Maharashtra state. More information about the Vadadham fossil park. Okay, इथे एक वडाधाम फॉसिल्स नावाचा पार्क आहे मोठा. ओके, कुठे, गडचिरोलीमध्ये, गडचिरोली डिस्ट्रिक्ट्समध्ये असेल महाराष्ट्रामध्ये. तर खूप मोठा असा हा पार्क आहे. ओके, ज्या तुम्ही आपण तर इथे बघा मोठमोठे डायनासोरचे वगैरे आपण फॉसिल्स वगैरे हे बघू शकतो. तर हा एक तुम्हाला छोटासा इन्फॉर्मेटिव्ह पार्ट आहे. फॉसिल्स पार्क कुठे असेल गडचिरोलीमध्ये, तर वडाधाममध्ये हा आपण बघू शकतो. वडाधाम फॉसिल्स पार्क, ओके, इथे दाखवलेलं वडाधाम फॉसिल्स पार्क. ओके, तर हा छोटासा पॉईंट्स आहे तो लक्षात ठेवायचा, इन्फॉर्मेटिव्ह पॉईंट्स आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट जो पॉईंट याच्यामध्ये मध्य प्रदेश ॲट भीमटक्का रॉक सेल्टर इन रेझन डिस्ट्रिक्ट, हियर वी कॅन सी द केव पेंटिंग बाय द प्रीहिस्टोरिक ह्युमन. आता हे जे असेल मध्य प्रदेशमध्ये भीमबेटका रॉक्स सेल्टर्स आहेत. ओके, रेझन्स डिस्ट्रिक्ट्समध्ये, रेझन्स नावाच्या डिस्ट्रिक्ट्स आहेत त्याच्यामध्ये आहे. आणि ह्याच्यावरती हे यांचे केव्ज आहेत, हे जे रॉक्समध्ये असतील त्या केव्ज आहेत. आणि याच्यामध्ये काय आहेत पेंटिंग केलेली आहेत, त्यांच्यामध्ये काय केली आहे पेंटिंग केलेली आहेत. आणि या पेंटिंगच्या मदतीने, ओके, या पेंटिंगच्या मदतीने आपण ते बघू शकतो की कशाप्रकारे हे पेंटिंग्स असतील. असे हे मोठमोठे रॉक्स आहेत आणि याच्यामध्ये ह्या केव्जमध्ये ह्या पेंटिंग्स केलेल्या आहेत. ओके, केव्ज ऑफ भीमबेटका. ओके, भीमबेटका आपण त्याला म्हणतो. ओके, कुठे असेल MP मध्ये. तर असं हे पूर्ण चॅप्टर्स आपण आता इथे बघितलं तर इथे ह्या चॅप्टरचा आपण एंड होतो. आता ह्या नोट्स जर तुम्ही बघितल्या तर ह्या सगळ्या नोट्स आपण इथे लाईन टू लाईन व्यवस्थित तुम्हाला स्लाईड्समध्ये सुद्धा दिल्या आहेत. उद्याच्या वेळे उद्याला मी किंवा आज दुपारी त्या नोट्स तुम्हाला टाकून देतो. ओके, आणि लिहिताना व्यवस्थित लिहा आणि जर अजून तुम्हाला नोट्स हवे असतील तर पुस्तकामध्ये क्लॅरिफाय करा. ओके, पण ह्या ज्या स्लाइड्स तयार केल्या आहेत एवढ्याही नोट्स तुम्हाला सफिशियंट आहेत. आपण टेबल जो होता हा सेपरेट केला आहे, पुस्तकामध्ये टेबल दिलेला आहे आपला पण तो आपण सेपरेट केला आहे. ओके, तर इथे हे ह्युमन इव्होल्युशन ओरिजिन इव्होल्युशन ऑफ लाईफ हे चॅप्टरसुद्धा आपलं संपलं. तर आपण दोन चॅप्टर्स बघितले पण ते बायोडायव्हर्सिटी अँड कॉन्झर्वेशन आणि ओरिजिन अँड ह्युमन इव्होल्युशन असे दोन चॅप्टर्स आपण कंप्लीट केले. ओके, स्टॉप द.